महिन्याचा कालावधी नंतर शिवाजीनगर आगारातून पहिली पुणे औरंगाबाद 2x2 एशियाड ही बस या आगारातून रवानगी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हा खासगी ड्रायव्हर सत्तार भाई या विनावाहक ही वाहन शिवाजीनगर पाकरेवडी आगारातून आता बाहेर पडत आहे. एसटी आगारातून ही निघणारी बस आणि आंदोलनासाठी उभे असलेले जे जे सर्व एसटीचे कर्मचारी आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांच्या जरा पोलिसांच्या मोठ्या पोल पाट्यासह ही बस आता या शिवाजीनगर आगारातून औरंगाबादकडे रवाना होत आहे. उपनगर आगारामधून आज 64 दिवसांच्या दुखवट्यानंतर एक 2x2 गाडी पुणे औरंगाबाद मार्गावर मार्गस्थ झालेली आहे. त्या गाडीवरचा चालक हा राप महामंडळाचा चालक नसून एक कोणीतरी खाजगी अत्तर भाई नावाचा चालक आहे. ज्या चालकाला गाडीमधील लाईट सिस्टीम बटन ह्याच्याबद्दल देखील पुरेशी माहिती नाही असे चालक महामंडळाने आज मार्गावर पाठवलेले आहेत. असे चालक पाठवून महामंडळ काय साध्य करत आहे काही कळत नाही आहे. कारण ह्या चालकाला जर पुरेसं प्रशिक्षण नाही जे महामंडळाच्या नियमानुसार प्रशिक्षण देणं अपेक्षित होतं त्या प्रकारचं कोणतंही प्रशिक्षण ह्या चालकाकडं नाही व अशा प्रकारचे चालक जर आज प्रवाशांना काही प्रवाशांना घेऊन जात आहेत. आज हा चालक 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास पुणे ते औरंगाबाद करणार आहे. तर हा जो अप्रशिक्षित चालक आहे ज्या चालकाचं कुठलंही कॅरेक्टर गुण चरित्र प्रमाणपत्र हे महामंडळाकडं नाही याला कोणत्याही प्रकारचं महामंडळाने प्रशिक्षण दिलं नाही फक्त एका खाजगी एजन्सीच्या भरोशावर आज महामंडळाने आपल्या प्रवाशांचा बहुमूल्य जीव असा या चालकाच्या हातात दिला आहे हे कुठपर्यंत योग्य आहे. मागे 2 दिवसापूर्वी लातूर औरंगाबाद मार्गावर असाच एक दुर्दैवानं एसटीचा अपघात घडला ज्या अपघातामध्ये काही प्रवाशांचे बहुमूल्य जीव तसाच आमचाच एक साथीदार वाहक हा या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेला आहे. दुर्दैवानं अशाच प्रकारची पुनरावृत्ती जर झाली तर याला जबाबदार कोण राहणार ह्याची जबाबदारी कोण घेणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.